अदर विचार पंच आणि समोर बसलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, खरंतर मी येताना इथे इकडे येताना एक विचार करत होतो आणि बोलता बोलता मी पाटील सरांना म्हटलो, बरं मी मराठवाड्यातून आलेलो आहे, आमच्याकडे जरा बऱ्याचपैकी दुष्काळ असतो, आणि आम्हाला एक सहानुभूती मिळावी, आमच्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हावी म्हणून आम्हाला नेहमी सांगितलं जातं की आपली भूमी संतांची भूमी आहे, इथं संत जन्म ते 400 वर्षापूर्वी झालेल्या गोष्टी आहेत, पण इथं आल्यानंतर एक लक्षात आलं की त्या संतानंतर आपल्या इकडं असे माणसं जर जन्मले असते तर मठ मंदिरापेक्षा अशा बोर्डिंग आम्हाला पाहायला मिळाल्या असत्या, छत्रपती शाहूंची भूमी, कॉम्रेड पानसरेंची भूमी, हिची ओळख या बोर्डिंग आणि इथलं सामाजिक कार्य हेच असू शकतं, कुठले मठ मंदिर किंवा इतर ठिकाणी असू शकत. मी तुमच्याबरोबरच प्रवास करतोय, फक्त मी चारचाकीतून करतोय, पण तरी पण थकलो, मला जाणे तुम्हाला डोळ्यावर झोप पण असेल, भूक पण लागली असेल, मला पण झोप येऊ लागली, पण अभ्यंकर सरांनी जी काही बॅटिंग ठोकली तर माझी झोपच उडाली. अविनाश सर, तुम्ही इथं बोलता बोलता सहज बोललात की गाणे म्हणायचे का नाही, मी नाट्य सिने क्षेत्रात काम करतो, मला गाण्याचं चांगलं महत्व माहिती आहे, कारण गाणे एका उंचीवर घेऊन जातात आणि ती उंची भाषणात राहीन का नाही याची काही गॅरंटी देता येत नाही. ती उंची सरांनी सांभाळण्याचा प्रयत्न केलाय, कुठल्याही कलाकृतीचा ग्राफ असा असा गेलेला बरा असतो, माझ्याकडून असा जर झाला तर तुम्ही उठून जातात, जर गाणे मोजके असतील तर फँड्री होतो आणि जास्त असतील तर सैराट होतो आणि फक्त विराटच ध्यानात राहतात, फँड्रीचा आशय ध्यानात राहिला गाणं एक होतं गरजेचं होतं, सैराटमध्ये भरपूर टाकले जिंगाटात ध्यानात राहिला आशय काहीच ध्यानात नाही राहिला आणि मग बंदीकडं दगडं पण मारायला लागले. कलाकृती ही आरशासारखी असते, आरशासमोर समाजानं उभं राहायचं असतं, त्याच्यात आपलं प्रतिबिंब पाहायचं आणि आपल्या तोंडाला जर काही काळं लागलेलं असेल, काही तुमचा भाग इचकलेला असेल तर त्या आरशात बघून तुम्ही तो नीट करायचा असतो. माझा भांग वाकडा का दाखवला म्हणून भांग न पाडता आरसा फोडायचा नसतो. हे झालं कलाकृतीच्या दृष्टिकोनातून. मी तिकडे 2 दिवस तुमच्या सोबत आहे, फॅसिझमचं संकट, हुकुमशाही हे मी पण ऐकतोय, तुमच्यासारखेच माझ्यावर पण तेच परिणाम होणार आहेत, पण मी आलेलो तर शेतकरी कुटुंबातून आलेलो आणि मी काही संकल्पना पण डोक्यात घेऊन आलेलो, तुम्हाला माहीत असेल आणि ते इकडं पण असेल, काही वर्षापूर्वी गाजर गवत नावाचं एक गवत खूपच माजलं होतं, त्याला आमच्याकडे काँग्रेस गवत म्हणते, ते एवढं आधी झालं होतं की तुम्ही शेपूट टाकला तर ते शेपूत पण गाजर गवतच उगायचं, तुम्ही मेथी टाकली तर मेथीच्या बरोबरीनं गाजर गवत असायचं, तुम्ही कोथिंबीर टाकली तर त्याच्या बरोबरीनं गाजर गवत असायचं, ती एवढी जर गुडी असली तर त्यातलं निम्म गाजर गवत असायचं, ते माणसाला बी खावा लागायचं, त्या गायीनं खाल्लं म्हशीनं खाल्लं तर त्या पण कडू दूध द्यायच्या म्हणजे ते तुम्हाला प्यावं पण लागायचं, त्याचा एवढा अतिरेक झाला आणि माहीत नाही
कुठूनच काय मेक्सिकन भुंगे आहे आणि गाजर गवत आता ब्याला सुद्धा पाहायला मला वाटतंय तुम्ही मेक्सिकन भुंगेच असतात पुन्हा एक उदाहरण सांगतो आम्ही गोदा काढताय आता जरी नसलं तर कधी काळी त्याला पूर यायचा गोदावर त्याच्या अवतीभोवती त्या येड्या बाबळी होत्या त्या असे म्हणजे खिळ्यासारखेच काटे असतात त्याचे ते आम्हाला कसंच कशालाच बसून देत नव्हते तुमच्या लक्षात आलं असेल कशालाच बसून देत नव्हत्या म्हणजे त्या खांद्या तरी परत तेवढ्याला तेवढ्याच यायच्या त्याची मागून भीती वाटायला लागली त्यांनी नदीचा काठ सोडला त्या गावात पण शिरल्या गावातून पांदीत आल्या पांदीतून गावाच्या वेशीत आल्या आणि आता गावात शिरत्यात का काय असं वाटलं आणि 2006 साली एवढा काय पाऊस पडला इतका प्रचंड पाऊस पडला गोदावरीला माझ्या कळण्यात पहिल्यांदा महापूर आला तो महापूर एवढा मोठा होता की त्या येड्या बाबळीच्या डोक्यावरून पाणी फिरलं त्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला त्यांचा ऑक्सिजन बंद झाला 3 दिवस ते पाणी राहिलं आता तुम्हाला तुम्ही जर म्हणलात ना आता एखादी आम्हाला दात कोरायला येड्या बाबळीची काडी भेटत का तर ती सुद्धा भेटणार नाही सगळे तुम्ही महापूर आहात तो आपण किती आहोत काय आहोत ह्याची संख्या मोजायचं काम नाही आणि त्याची गरजही मला वाटत नाही फक्त मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की मी इथं येताना मी धनाजी सरांशी बोललो होतो मी मगाशी पण तेच सांगितलं की मी इथं आल्यानंतर मी विद्रोही सांस्कृतिक चळवळ या सांस्कृतिक चळवळीशी जोडलेला आहे आणि लोक आहेत मला जितू मुळं माहीत झालं बाकी अंधश्रद्धा निर्मूलन मला दाभोळकरांमुळं माहीत आहे ह्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत ह्याचे सगळ्यांचे वेगवेगळे चेहरे मला दिसत आहेत सगळे मी सरांशी बोलताना म्हटलं की तुम्ही विद्रोही म्हणले की तर तुम्हाला वेगवेगळे बरेच चेहरे दिसायला लागले तर ते म्हणले हो म्हणलं पण ओळखायचे कसे हे सगळे वेगवेगळे ते म्हणले की याच्यात काहीतरी एक आहे आणि ते तू शोध मला रात्रभर झोपच नाही यांचं काय एक आहे काय एक आहे तुम्ही एक घोषणा दिली होती मग अशी आवाज आवाज तो हम एक है आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांचा सगळ्यांचा आवाज एक परत सांगतो मी शेतकरी कुटुंबातला आहे परत परत सांगावं लागतं कारण आता शेतकऱ्याचं अस्तित्वच राहिलेलं नाही त्यामुळं त्याची जाणीव करून द्यावं लागते की आम्ही शेतकरी आहेत आम्ही शेतकरी आहेत तुम्हाला बोरीचा काटा माहित असेल आम्ही त्याला पालवीचा काटा म्हणतो तो जर बोरीचा काटा जर पायात असा घुसला ना तो टोचला ना तर तो सरतो सारखा सरतो आणि जर समजा तुमच्या टाचेत जर तो टोचला असेल तर तुम्ही जिथं कुठं दाबताल का तिथं तुम्हाला ठणक लागते त्याची कळते तुम्हाला नेमकं त्याचं ठिकाण कळत नाही ना तुम्हाला तुम्ही दाबलं की तुम्हाला वाटतं की अरे इथंच येतो काटा आणि तुम्ही काय करता सुई घेता तो टोकरायला लागता लोकांना वाटलं इथं दाबलं कळ निघाली ती तिथंच टोकरायला लागली आणि सण दुसरीकडे दाबलं त्यांना तिथं कळ निघाली तिथं ते टोकरायला लागले काट्याचं वेगवेगळं ठिकाण वाट लागायला लागतं खरं तर काटा एका ठिकाणी असतो आणि मग काय होतं आता शेतकऱ्याचं वय पण झालेलं आहे बऱ्याच पिढ्या गेल्या त्याच्या ते लक्षातच येत नाही कुठं नेमका काटा आहे सवतं एवढं नक्की सगळ्यांना सगळ्यांच्याच पोटाखाली सरतं हे पण नक्की आहे मग काय करावं लागतं माहितीये पाय धुवावा लागतो चांगल्या पाण्यानं आपल्याला दिसत नाही मग काय करावं लागतं घरातलं जे कोणी तरुण मुलगा आहे छोटा मुलगा मी माझ्या वडिलांच्या पायातला काटा नेहमीच काढायचो आता माझी मुलगी माझ्या पायातला काटा काढते आपण काय करतो आपली नजर कमी आहे म्हणून एखाद्या तरुण रक्ताच्या माणसाला बोलावतो आणि त्याला तो काटा पाहायला लागतो तो बरोबर तो काटा धुतो तो पाय धुतो आणि त्याच्यात असं स्वच्छ लक्षात येतं की बोरीच्या पालवीचा काटा नेमका कुठं आहे आणि तो काय करतो असं सुई घेतून त्याला टोचतो उलट्या बाजूला ते म्हणतो इथं तू का पास बस तिथं तिथंच म्हणलं की तो टोकरायला लागतो ती जी नवी नजर आहे ना
ते तरुणांच्या यात्रेचं लिहिलं नाही काय, बोर्डवर लिहिलं नाही, सांगलीत होता. ही जी तरुणांचा आवाज आहे, तरुणांची जी रॅली आहे, तर हे काटा शोधण्यासाठीचं काम तुम्हाला करायचं आहे. या सगळ्यांना सांगायचंय, काटे तुला नाही येतच आहे, भलतीकडे टोकरू नका. त्यांना भलतीकडे टोकरायचं सांगू नका. एकच जागा आहे, सगळ्यांनी मिळून टोकरलं तर लवकर निघालं. मला असं वाटतं की भलतीकडे गोळ्या मारे वाटण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एका जागेला तो प्रयत्न झालेला आहे, पुणे ते धारवाड या महामार्गावर. तेच काम तुम्हाला करायचंय, कारण खूप मोठं संकट आहे. ते पेलण्याची ताकद पण तुमच्यात नक्कीच आहे. तुम्हाला माहीत असेल की आपल्याला स्वातंत्र्यानंतर फक्त एकच संसद माहीत होती, ती म्हणजे दिल्लीची संसद. आणि जसं 2000 सरकार बदललं, तशी तुम्हाला दुसरी संसद माहीत झाली, तर्क संसद. दुसरी संसद आली आणि त्या दुसऱ्या संसदेने काय केलं की ते कुठले तरी एक महाराज त्यांना निष्कासित केलं, देवाच्या यादीतून त्यांना काढून टाकलं, साईबाबा. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दुसरी संसद माहीत झाली. तिसरी गोष्ट अशी झाली, परत महाराष्ट्राचं सरकार बदललं. आणि महाराष्ट्राचं सरकार हे आपल्याला मनुवादाकडे घेऊन जात आहे, मनुस्मृतीच्या त्या रचनेनुसार ते आपल्याला घेऊन जात आहे, हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. त्यांनी जागा भरताना एक भरली, दोन सोडली, तीन भरली, खाली सगळ्या भरल्या, खालच्या दोन तीन ठरता शॅट ठेवल्या पुन्हा. म्हणजे असंतुष्ट किंवा नाराजांना त्या गाजर दाखवण्यासाठी एक भरली मुख्यमंत्री, दुसरी रिकामी ठेवली नंबर दोनची, नंतर तिसरी भरली, चौथी खालची भरली, सगळ्या भरल्या. तुम्हाला हे माहीत असेल की चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये पहिली जागा भरली होती, दुसरी त्यांनी भरून पाहिली, तिथं लय वाद व्हायला लागले. कारण त्यांना हे माहीत होतं की धर्मसत्ता नुसती हातात असून चालत नाही, तर राजसत्ता पण तुमच्या हातात लागते. म्हणून त्यांनी काय केलं होतं, अगोदरची दुसरी म्हणजे क्षत्रिय नावाची जी जागा होती ती त्यांनी भरली, आणि भरल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना काय त्यांच्याच हातात होतं, त्यांनी लगेच कलम बदललं आणि सांगितलं की कोणीतरी ती 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, त्यामुळे आता नंबर 2 चे खाते उडालेले आहे. जरी 3 वाला भांडला तर तो नंबर 2 साठी भांडणार आहे, हा नंबर 2 वाला 1 साठी भांडत होता. नंबर 2 वाला 1 साठी भांडतोय हे जसं त्यांच्या लक्षात आलं, तसं त्यांनी 2 हे खातच उडवलं आणि त्याच्यापेक्षा हे पुढचे निघाले. त्यांनी तरी 21 वेळा सांगून निक्षत्रिय पृथ्वी केली, ते खातं नंबर 2 खातं उडवून टाकलं, हे त्याच्यापेक्षा महानच निघाले. यांनी 2 नंबरचं खातं कायद्यातच ठेवलं नाही, त्यांनी ते आधीच उडून टाकलं. म्हणजे शपथविधी सुद्धा झाला नाही त्याचा, त्याच्यामुळे त्याचा राजीनामा किंवा त्याला पदच्युत करण्याचा त्यांच्यावर प्रसंगच आला नाही. त्यांनी हे 2 नंबरचं खातं पण उडवलंय, हे पक्के मनुस्मृतीला धरून काम करणारे आहेत. आणि याच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागेल. पण हे करताना तुमच्याकडं तुमच्या गरजा तुमच्याजवळ त्यांनी ठेवलेल्या नाहीत याचंही पण तुम्हाला भान ठेवावं लागेल. कारण तुमच्या वाट्याची हवा अंबानीनं विकलेली आहे. जो काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन अंबानीच्या कारखान्यातून जो काही बाहेर गॅस पडतो त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी झाला. त्याने ज्या काही वस्तू निर्माण केल्या त्या वस्तू तुम्हा तुमच्या सेवेसाठी कधीही आलेल्या नाही. माझ्या घरामध्ये 4-चाकी वाहन नाही, माझ्या घरामध्ये फ्रीज नाही, माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीन नाही. आणि त्यांनी तर ती तयार केली, आणि ती तयार करण्यासाठी जो काही माझ्या वाट्याचा ऑक्सिजन होता तो त्यांनी उडवलाय. परत मला वरून सांगायला लागले, झाडे लावा, झाडे जगवा. माझा बाप दरवर्षी 1,00,000 झाडं लावतो, अंबानीच्या कुणीही 1,00,000 कधी 1 झाड नसेल लावलं त्यांनी. माझ्या बापानं 1,00,000 झाडं लावले, ऑक्सिजनही तेवढ्या पटीत बाहेर पडलाय. माझा ऑक्सिजन परस्परा त्यांना विकलाय, आता मला ऑक्सिजन पण विकत घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी माझ्याजवळ त्यांनी एवढी क्रयशक्ती पण ठेवली नाही. माझ्या वाट्याचं पाणी पण चोरलं. माझ्या वाट्याचं पाणी म्हणजे आता माझ्या गावामध्ये आता जारचं पाणी लोक प्यायला लागले, सगळं पाणी उडवलं. जे काही पैठणहून खाली येत होतं त्यांनी सांगितलं तिकडं औरंगाबादला पाहिजे ते पाणी, कारण इकडं पिण्यापेक्षा तिकडं पिण्याची जास्त गरज होती, ते पाणी दारूला गेलं.
ती दारू माझ्याच गावात येणार होती, ती याच्यासाठी की इलेक्शन मध्ये वाटण्यासाठी, म्हणजे तुमच्या वाट्याचं पाणी गेलं, तुमच्या वाट्याची हवा गेली, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्त्र. माझ्या गावात माझ्या घरी किंवा माझ्या गावात एकूण हजारो क्विंटल कापूस पिकतो, पण माझ्या गावातल्या कोणाच्याही अंगावर दोनपेक्षा जास्त ड्रेस नाही, त्यातला एक फाटलेला आहे. पण महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं असं एकही दुकान नसेल ज्याच्यामध्ये भरपूर कपडे नाही. वर्षवर्ष दोन दोन वर्ष तिथं तसेच लटकवलेले असतात कपडे, ते तसेच पडलेले. मी कापूसही पिकवलेला आहे, तरी सुद्धा माझ्या अंगात त्यांनी वस्त्र ठेवलेले नाही. माझ्या वडिलांचं त्यांनी मागच वस्त्रहरण केलेलं आहे. आता राहिला चौथा मुद्दा आणि महत्त्वाचा, तो म्हणजे भूमीचा. ती भूमीसुद्धा त्यांनी गायब केलेली आहे. गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात मॉर्गेज नावाचा एक प्रकार आलेला आहे. आम्हाला राष्ट्रीयकृत बँका पिकावर कर्ज देत नाही, आणि त्यांनी का द्यावं, कारण आमच्याकडे काही पिकतच नाही, कारण दुष्काळ आहे 2-3 वर्षाचा. मग पिकावर न कर्ज देता त्यांनी आम्हाला मॉर्गेज करून आमच्या शेतीची रजिस्ट्री करून घेतली, आणि जवळपास 50% लोकांनी आपल्या शेतीची प्रत्येक बँकेला रजिस्ट्री करून दिली. एकरी 2 लाख 2.5 लाख, आणि तेही 2.5 लाख 10% कमिशनं. 10% म्हणजे व्याजाच्या कमिशनं नाही करता. तुम्हाला जर 2 लाख रुपये बँक कर्ज देणार असेल, तर मॅनेजरला तुम्हाला आधी कॅश 20,000 रुपये टेबला खाऊन द्यावं लागते. म्हणजे 10% ते गेले. अर्ध्या जमिनी आमच्या लिहून घेतल्या, आता ह्या जमिनी जाणार कोणाला? राष्ट्रीयकृत बँकेमार्फत ह्या धनदांडग्यांना जाणार आहे, आणि त्यांना गरज पण आहे जमिनीची. ते असे काही तुमच्याकडून हिसकून घेऊ शकत नाही. त्यांनी पद्धतशीर लोकशाही मार्गानेच ती आपल्याकडून घेतलेली आहे. याला लोकशाही मार्गानेच म्हणावं लागेल. आता या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शोधायची, ती कशी शोधायची, काय करायचं, याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण तुम्हाला हे माहीत असेल की तुम्ही इथं संख्येने किती आहात माहीत नाही, पण तुमच्या विरुद्ध जे लोक उभे राहिले ते तुमच्या बांधवांना घेऊन ते तुमच्यावर राज्य करतायत. तुमचे बांधव जे काही ग्रामीण भागात आहेत, शहरी मागासलेल्या भागामध्ये जे काही बांधव आहेत, त्या बांधवांना घेऊन ते तुमच्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं प्रबोधन तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक गावागावात जावं लागणार आहे. 18 ते 25 वयोगटातले तरुण अतिशय फ्रेश मनाचे, त्यांच्या पाट्या कोऱ्या आहेत, त्यांच्या पाठीवर अजून कोणीही काहीही लिहिलेलं नाही. हे मी माझ्या गावाच्या स्वतःच्या गावाच्या उदाहरणावरून सांगतो. माझं गाव म्हणजे मिनी नागपूर आहे. जसं आरएसएसचं ठिकाण आहे, तसं माझं गाव म्हणजे मिनी नागपूर आहे. पण त्या गावामध्ये जवळपास 18 ते 25 वयोगटातले सगळे पोरं बंडखोर विचाराचे. फक्त त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचता आलं पाहिजे, तुमचा विचार त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, त्यांना तुम्हाला समजून सांगावं लागेल. नाहीतर नुसतं आपण अंदाजाने जर समजा शिव्या देत गेलो किंवा दगड मारत गेलो, हवेत गोळ्या झाडून उपयोग होणार नाही. कारण तो नेमका कोणाला लागतो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं ग्रामीण भागात, शहरी भागात किमान त्या लोकांपर्यंत जाऊन आपल्याला हे समजून सांगावं लागेल. हे तर जाणार आहे, हे फार काय टिकणार नाही. कारण तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण मला जे वाटतं ते मी हे सांगतो. एक तर यातले निम्मे ऐनवेळी यांच्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचंच उदाहरण जर घेतलं तर निम्मे यायचे ऐनवेळी आलेले आहेत. 141 आहेत, काय जे असते 144 असतील, त्यातले निम्मे ऐनवेळी आलेले आहेत. जे ऐनवेळी येतात ते कधीही जाऊ शकतात, त्यांनी काही लिहून घेतलेले नाही. त्यातले बरेचसे म्हणजे 99% हे उपाशी आहेत, त्यांना कशातच विचारल्या जात नाही. त्यांचा कारभार मुंबईतून नाही तर नागपूरवरून चालतो, त्याच्यामुळं तेही कधीही त्यांच्यामध्ये स्फोट होऊ शकतो. आणि स्फोट व्हायला फार काही निमित्त लागत नाही, कितीही काहीही असलं तर स्फोट नक्की होणार आहे. यातले निम्मे तर जाणारच आहेत, ते फक्त वेगळ्या वेळेस वेगळ्या पक्षात असतील. फक्त आपल्याला काय करावं लागेल की आता जे जो जनसमुदाय आहे
त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी सांगावं लागतील की अर्धे हे आलेले जे त्यांच्याकडे जसं तंत्र आहे तेच तंत्र आपल्याला पण वापरायचं, अर्धे असेच आलेले याच्यातले लय असंतुष्ट आहेत आणि ते खरंच असंतुष्ट आहे, त्यांना कोणाला बोलूनही दिल्या जात नाही, काहीच नाही, त्यांना काही प्रोसेसचा भाग म्हणजे प्रोसेसमध्ये सहभागी पण करून घेतल्या जात नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही, ते नुसते मान हलवत आहेत। त्याच्यामुळे त्यांना सांगायचंय की हे बघा, चट्टीची लांबी रुंदी वाढवल्यानं तुमचं काही भलं होणार नाही, तुम्ही आहे तिथंच राहणार आहे, तुम्ही लवकर किमान आम्ही तुम्हाला स्वीकारू तरी आम्ही तुम्हाला चांगला डोस देऊ आणि तुमचे जे काही आदर्श आहेत महामानव ते आमच्याकडे तिकडं नाही आहेत, कारण तिकडं कधीच महामानव जन्मलेले पण नाहीत, फक्त त्यांना कायम आयात करावं लागते। मला सांगा, चंद्रा उंदराच्या नावावर माणसं जमतील का? चंद्रा इंद्रा उंदराच्या नावावर माणसं जमत नाही, त्याला शिवाजी महाराज लागतात आणि शिवाजी महाराज तिकडं जन्मत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिकडं कधीच जन्मत नाही, इकडं जन्मतात। आता त्यांची 145वी त्यांना वाजत गाजत नाहीला जाणं होईना त्यांना साजरी करावं लागते, कारण त्यांच्याकडं आधार नाही, त्यांच्याकडं बेस नाही, त्यांच्याकडं मोठी माणसं होत नाही, कारण विचारच चांगले नाही तर मोठी माणसं घडतीलच कसे? विचार चांगला असला तर मोठी माणसं घडते, माणसं आपल्याकडे घडतात, आपण माणसं घडवतो आणि ते दगडं घडवतात। बावनो आपल्याला सगळ्या शक्तीनिशी यांच्या विरुद्ध लढायचंय आणि हे अतिशय सोपं आहे, फार काही घाबरायचं काम नाही, संख्या पण लईच कमी आहे। तुम्हाला जरी आता वाटत असेल हे असं आहे तसं करते हे करते, पण सगळे आपलेच आहेत, आपलेच आहेत। मी एवढ्या ठाम विश्वासानं का सांगतोय माहिती का? शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं नाटक आम्ही करतो, ते नाटक विरोधात आहे बऱ्यापैकी, आणि आमच्यावर त्या नाटकावरला बंदी आणण्यासाठी, ते नाटक बंद पाडण्यासाठी खूप लोकांना पाठवलं, आम्हीही त्यांना सन्मानानं पुढच्या रांगेत बसून घेतलं। तुम्हाला सांगतो, जेवढे आले ना तेवढे आपले होऊन गेले, कारण ते आपलेच होते। माणसं बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्याला फक्त पोहोचावं लागेल त्यांच्यापर्यंत। ते सध्या सैरभैर झालेले, त्यांना ताप आलेला आहे आणि तापेमध्ये माणूस बडबडत असतो। आणि का बरळला म्हणून मारण्यापेक्षा त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं असतं। रेल्वेच्या एसी डब्यात कधीही भांडणं होत नाही, भांडणं होतात ते जनरलमध्ये। मी परतून ते मुंबई कायम जनरलनं प्रवास करतो आणि जनरलमध्ये भांडणं का होतात तर सगळे एका जागेवर कोंबलेले असतात, त्याच्यातच पसारा असतो, उष्टो असतो, त्याच्यामध्ये बकेट असतील, त्याच्यामध्ये त्या ट्रंका असत्या, आणि पुन्हा माणसाला पण बसायचं असतं, एकमेकाच्या मांडीवर बसायसाठी भांडणं लागते, तर कारण जागाच नसते ना, किमान तू बसलास ना मग मी वर बसणार त्याच्यात। सध्या जे चाललंय ना ते एकमेकाच्या मांडीवर बसण्यासाठी चाललेला कार्यक्रम आहे, त्यांना आपल्याला समजून सांगायचंय की यानं काही फरक पडणार नाही, कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस जेवढे युद्ध जिंकले, जेवढ्या लढाया जिंकल्या, त्यावेळेस जे काही त्यांनी सैन्यासोबत नेलं होतं, त्यांनी जातीनिहाय पंक्ती कधीही बसवल्या नव्हत्या, कारण ते सांगायचे की येतो पंक्ती प्रपंच नव्हे, इथं आपण जेवायला नाही तर आपण लढायला आलो, आपण विजयी व्हायला आलो, असे जाती जातीच्या जथ्यानं लढून काहीही उपयोग होणार नाही। अर्धे मुद्दे तर शेतकऱ्यावरच आले, हा जर शेतकऱ्याचा लढा असता आणि एक 1.25 महिन्यामध्ये 1.25 कोटी मराठवाड्यातले लोक जर शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या गोरगरिबांच्या प्रश्नावर जर एकत्र आले असते ना, तर या देशाचं नाव जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं कोरलं असतं की 1.25 महिन्यात 1.25 कोटी लोक हे कष्टकऱ्यांच्या बाजूनं मैदानावर उतरलेत आणि आपली लोकशाही प्रगल्भ झाली असती। अजूनही वेळ गेलेली नाही, ते आपलेच आहेत, फक्त सांगावं लागणार। समजून पुन्हा तापेचं उदाहरण ध्यानात ठेवा,
त्याप्रमाणे त्यांना सगळ्यांना समजून सांगा आपले माणसं आपल्यापासून तुटले नाही पाहिजे हे लईच थोडे तर आणि ते आपल्याच खांद्यावर बंदुका ठेवून आपल्यावरच वार करतायत तर त्यांना काय करायचंय की आपल्याला फक्त सांगायचंय की जी बंदूक आहे ना त्या बंदुकीची फक्त त्या टोकाची बंदूक म्हणण्यापेक्षा बाणाच्या टोकाची थोडीशी दिशा अशी जर बदलली तर तो बाण इकडे जाण्याची शक्यता दाट असते आपण त्याचं टोक बदलूया तो एकदा एकीकडे गेला की आपण निश्चिंत राहू आणि आपण गुण्या गोविंदाने सगळे एकत्र नांदू आणि या लढाईमध्ये आपण नक्की विजयी होऊ. काळजी करायचं काम नाही. मला वाटतंय आडीच पण नाही राहिले आता आणि आडीच कडीला जातील का नाही याची पण गॅरंटी नाही. नक्कीच नाही जाणार. तुम्ही म्हणताना आला ते आलं बोललो पण खरं निघालं का त्याचं तुम्ही म्हणणार बघा तुम्ही त्याच्यामुळे फार काही काळजी करू नका. सगळे आपले जे ज्यांना आपल्या अंगावर सोडलं ना ते पण आपलेच असणार आहे. पोलीस पण आपलेच आहेत. सगळे याच्यामध्ये प्रशासनात काम करणारे लोक पण आपलेच आहेत. सध्या असं त्यांना वाटतं की आपण त्यांचे आश्रित आहेत पण त्यांच्या पण ज्यावेळेस लक्षात येईल की हे त्यांचे नाही हे सगळे आपलं आहे तर नक्की बदल निश्चित होईल. फक्त तुम्ही विचारात कमी पडू नका. हे विचाराचं जे बीज आहे कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर नरेंद्र जाधोळकर आणि कलबुर्गी यांनी तुमच्या पोटीमध्ये जे विचाराचं बीज दिलंय ते विचाराचं बीज शिवारभर पेरा बघा पीक कसं येत आहे तर मग किती पाकानं खाऊ द्या तरी सुद्धा आपली रात नक्की भरणार आहे. फार आमचं पाहणार नाही. मला पण भूक लागली तुम्हाला पण लागली असणार. बस एवढं बोलतो आणि मला इथं संयोजकांना बोलावून बोलण्याची संधी दिली आणि मला माझं मन आणि मत व्यक्त करता आलं मन मोकळं करता आलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो आणि परत एकदा छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुद्रा याकरिता करतो की खरंच जर मराठवाड्यात असतात तर नाईलाजानाचा होईना पण तुम्हाला एखाद्या मंदिरात नाहीतर मठातच सभा घ्यावा लागली असती. कारण आहे त्याचं कारण आमच्या तिकडचे जेवढे काही नेते आहेत ना त्यांनी कायम गावामध्ये जो काही आमदार निधी खासदार निधी दिलाय ना तो सभागृहाला दिलाय तोही मंदिराच्याच दिलाय आणि ज्या मंदिराच्या सभागृहाला निधी दिला यांच्या निधीवर त्यांनी सभागृह बांधले आणि त्याच्यामध्ये चर्चा ह्या आरएसएसवाल्याच्या आणि या हिंदुत्ववादी पक्षाच्या लोकांच्या चर्चा झाल्या आणि त्यांना त्या याच्यातून मतं मिळाली. तुमच्या लक्षात आलं का माझा मुद्दा. यांनी दिलेल्या निधीमध्ये जी सभामंडप झाली त्या सभामंडपामध्ये जातीवादी पक्षाच्या लोकांच्या मीटिंगा झाल्या कारण मंदिरात बाकीची तर कोणीही जात नाही त्यांच्या झाल्या आणि मतदान त्यांना मिळालं म्हणजे पैसे यायचे आणि आहेर द्यायचा असं झालेला कार्यक्रम आहे. फक्त शाहू महाराजांमुळे ती नामुष्की इथं टळली आणि आपल्याला सर्वांना एका छताखाली येता आलं. खरंच शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन आमच्याकडेही जर अशी माणसं जन्मली अशी माणसं जर तयार झाली तर आम्हाला सुद्धा अशाच चांगल्या वास्तूमध्ये आपलं मत आणि विचार मांडण्याचा योग येईल संधी मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो.